नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज। जिल्हास्तर शालेय कायकुंदी स्पर्धा संपन्न। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत संपन्न होत असलेल्या शालेय लातूर मनपा जिल्हास्तर कायकुंदी स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेला 200 अधिक स्पर्धकांची उपस्थिती होती। स्पर्धेचे उद्घाटन आशियाई तायकंदो महासंघाचे प्रशिक्षक तथा तायकंदो राष्ट्रीय पंच नेताजी जाधव यांच्या हस्ते पार पडले। शासनाच्या एकूण अनुदानित खेळापैकी तायकंदो या खेळ प्रकाराच्या स्पर्धा संघटनेच्या अंतर्गत कलामुळे क्रीडा व युवक सेवा संचालनाने थांबवल्या होत्या। त्या स्पर्धा घेण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व क्रीडा अधिकारी यांना शासनाने सूचित केल्यामुळे या स्पर्धा 6 ते 8 डिसेंबर दरम्यान संपन्न झाल्या आहेत। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्रकार, अजित ढोले, विशाल सर्वदे, बिराजदार घेरे उपस्थित होते। तर या स्पर्धेला पंच म्हणून SV कुलकर्णी, पंच धनश्री मदने, जानवी मदने, आसावरी कुलकर्णी, प्रेरणा सोरडे, रोहिणी क्षीरसागर, गीतांजली नागरगोजे, अनुश्री कुलकर्णी यांनी काम पाहिले। विजयी खेळाडूंचे विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून विजयी खेळाडूचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी मदन गायकवाड, कृष्णा केंद्रे, सुरेंद्र कराड, कैलास लटके, चंद्रकांत लोदगीकर, जयराज मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक संजीवनी मिरकले, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस अधिकारी पल्लेवार, ढोणे व कांबळे यांच्यासह केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, बंकटलाल शाळेचे मुख्याध्यापक प्राधन बुक्कावार, उपमुख्याध्यापक पोद्दार, राजानारायण लाहोट शाळेचे रजिस्टर प्रवीण शिवनीकर, MDA कोळपा शाळेचे संचालक दिनेश आंबेकर, क्रीडा शिक्षण प्रयागराज गरुड, गुरुनाथ झुंजे, सुनील मुनाळे डावळे, गणेश इगवे, जहांगीर शेख, आरती नागराळे, ओनस्वी खानापुरे यांनी अभिनंदन केले आहे। लोकाधिकार न्यूज, लातूर।